अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जळगाव बीएचआर प्रकरणातील अपहार तसेच फसवणूक प्रकरणात चौकशीसाठी पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली 136 जणांचे पथक जळगाव येथे शुक्रवारी सकाळी तपासणीसाठी दाखल झाले। तर या वेगवेगळ्या गाड्यांमधून आलेले पथकांकडून शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी स्वतंत्ररित्या चौकशी केली जात आहे। दरम्यान आर्थिक गुन्हे शाखेच्या अचानकच्या या छाप्याने अनेकांमध्ये खळबळ उडाली असून सकाळपासून पथकाकडून संबंधितांकडे कागदपत्रांसह उपयुक्त सर्व माहिती तसेच पंचनामा करण्याचे काम सुरू आहे। या दरम्यान ज्या ठिकाणी आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे अशा संबंधित पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।